असा कोणाचा दबाव त्याच्यावर होता? तर माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेचा होता, त्याच्यावर जोर जबरदस्ती केली गेली होती, दबाव टाकला गेला होता। माझ्या माहितीनुसार एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या, पण मातोश्रीच्या निगडीत माणसांनी हे नितीन देसाई आणि ह्या लोकांना दिल्या होत्या, आम्हाला कोणाच्याही मृत्यूवर राजकारण करायचं नाही। पण संजय राजाराम राऊतला बोलीन, तू आमचा थोबाड उघडायला लावलास तो तुझ्या मालकाला मालकाचं वस्त्रहरण करणार, हे मी पहिल्या दिवसापासून तुला सांगितलेलं। म्हणून एनडी स्टुडिओ बळकवण्याचा प्रयत्न हा कोण करत होता? तर संजय राजाराम राऊतचा मालक आणि त्याची मालकीन, त्याच्याबद्दल थोडं स्पष्टीकरण महाराष्ट्राला दे। कोणाचा कोण त्याचा मानसिक छळ करत होते? तर तुझा हा उद्धव ठाकरे आणि त्याची रश्मी ठाकरे, तर त्याबद्दल थोडी महाराष्ट्राला माहिती दे आणि थोबाड उघड। तुझी जेव्हा ठाकरे चित्रपटाची शूटिंग जी काही भाग एनडी स्टुडिओमध्ये केला गेला, त्याचे पैसे तरी नितीन देसाईंना दिले होते का तू? त्या फुकटमध्ये केलेला सगळं अजूनपर्यंत त्याच्या शूटिंगचा चेक दिला गेलेला का? त्याच्या जरा स्पष्टीकरण दे। म्हणजे मेलेल्या गेलेल्या माणसावर घाणेरडं राजकारण करणं हेच या सडक छाप संजय राजाराम राऊतची वृत्ती आहे, संस्कार आहेत। स्वतः सगळं फुकट खायचं नितीन देसाईकडून आणि गेल्यानंतर मग नितीन देसाईवर अन्याय केला, मग का तुझा मालक त्याच्यावर जबरदस्ती करत होता एनडी स्टुडिओसाठी, दबाव का आणला गेला? आणि एवढं सनी देओल आणि नितीन देसाईची आता आठवण येते, मग तुझा मालकाचा मुलगा सत्ता असताना का मराठी कलाकारांना मोठा करायचं नाही? बीएमसीचे मुंबई महापालिकेचे अर्धे कॉन्ट्रॅक्ट महाविकास आघाडी असताना का त्या डिनो मोरेला दिले जायचे? तेव्हा नितीन देसाई आठवणीत आला नाही, तेव्हा मराठी कलाकार आठवणीत आला नाही। संध्याकाळच्या 7:30 नंतर तुम्हाला डिनो लागतो आणि सत्ता गेल्यावर तुम्हाला नितीन देसाई आठवण येतात। कालच्या परभणीच्या सभेमध्ये आता मी उद्धव ठाकरेला नपुंसक म्हटलं तर बोबाटा होणार, बायल्या म्हटलं तर बोबाटा होणार, हा पण ज्या माणसाला धड उभा राहता येत नाही, हड्डी का दुकान म्हणून त्याला पुरा महाराष्ट्र ओळखतो, जो जेवण चमच्यानी घेतो काय दातानी फावडा मारतो हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला माहीत नाही, तो दुसऱ्यावर टीका करण्याची हिम्मत करतो आहे? अरे तुझं राहिलं काय? तुझा पक्ष तरी तुझ्याकडे राहिला आहे का? तुझं चिन्ह तरी तुझ्याकडे राहिलं आहे का? आणि तू ज्यांच्यावर टीका करतो आहे, तुझ्या सख्या भावापेक्षा त्यांनी तुला सांभाळलं होतं 2014 ते 2019 मध्ये। तू जे काय तुझ्या सख्या भावावर तू जे काय केलं आहेस, जे काय कोर्टामध्ये बाहेर आलं आहे, मोठ्या बाळासाहेब ठाकरे माझे वडील आहेत, माझे वडील चोरतात, अरे स्वतःच्या वडिलांना तू आणि तुझं कुटुंब काय काय म्हणायचा, म्हातारा कुत्रा हे सगळे, हे उद्धव ठाकरे त्याचं कुटुंब बाळासाहेबांना नावं ठेवायची, बघ तो म्हातारा जेवला काय सांगू काय महाराष्ट्राला? आता वडिलांचं फार प्रेम आलंय, बाळासाहेब जे रुद्राक्ष जे माल घालायचे ते रुद्राक्ष माल ह्यांनी फेकून टाकले कचऱ्याच्या डब्यामध्ये कुठेतरी। म्हणून उगाचचं बाळासाहेबांच्या नावाने तू अगर प्रेम दाखवत असशील ना तर तुझं काय वस्त्रहरण करायचं आहे हे आमच्यासारखे लोक चांगल्या पद्धतीने करतील। बोलतो मोदीजीने बिल्किस बानोकडून राखी बांधून घ्यायची, ते सोड, तू पहिला कंगना राणावतकडून राखी बांधून दाखव, पहिल्या त्या खासदार नवनीत राणा मॅडमकडून राखी बांधून दाखव, चल तुझ्या हिम्मत मानतो मी ना, तुझं थोबाड रंगून तुला परत मातोश्रीवर पाठवलं ना तर माझ्या नाव नितेश राणे नाही, शासन काय बोलतात ते, शासन आपल्या दारी नाही, त्यांनी काय म्हटलं काय, शासन आपल्या दारी आणि घरघरी, हा म्हणजे ह्यांच्या वेळेत काय होतं, शासन होतं आजारी आणि ह्याचा मुलगा नाचायचा संध्याकाळी डिनोच्या घरी, हे यांचं ब्रीद वाक्य महाविकास आघाडीचं, आणि हे आम्हाला नावं घालतात। तुझं आता राजकीय धर्मांतर झालं आहे,
म्हणून तुला बिल्किस बानो, ती बिल्किस कोणतरी आहे ती जास्त आठवते, जास्तच तुला अल्पसंख्याकांच्या मतांवर तुझा डोळा आहे, तू हिंदुत्वाचा सूर्यजी पिसाळा आहेस, गद्दारी केलीस तू हिंदुत्वाबरोबर, म्हणून तुला नेमकं बाळासाहेबांचा मुलगा बोलवायचा का? तू खरंच बाळासाहेबांचा मुलगा आहे का? हे कधीच आता कधीतरी आता DNA टेस्ट करायला पाहिजे, कचऱ्यातून उचललेला की खरंच बाळासाहेबांचा मुलगा आहेस का, हे जरा बघायला पाहिजे आम्हा लोकांना। शासन आपल्या दारी थापा मारतेलंय भारी अशी, आम्ही तेच बोलतो ना, मग ह्यांचं शासन होतं आजारी आणि ह्याचा मुलगा नाचायचा संध्याकाळी डिनोच्या घरी, हे यांची नाटक। सर, नितीन देसाईंचा बंगला स्टुडिओ बळकावण्यासाठी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचे म्हणजे काही पुरावे आहेत का? भविष्यात देतो ना आम्ही, चौकशी होऊन दे आणि मग आमच्याकडे जी माहिती आहे, जी हे बहुतेक लोकांना इंडस्ट्रीमध्ये माहिती आहे की कशी जोर जबरदस्ती करायची हे लोक, म्हणून जेव्हा एक दोनदा जे काल आमच्या प्रवीण दरेकरजींनी सांगितलं की जेव्हा नितीन देसाई ह्याला भेटायला गेला मातोश्रीवर, हा भेटला नाही कारण याची स्वतःची नजर त्या ND स्टुडिओवर होती, म्हणजे मराठी माणसाला उभं करायचं नाही, स्वतःचे पैसे नंदकिशोर चतुर्वेदीकडे ठेवायचे आणि एक जो मराठी माणूस मोठा झाला आहे त्याचं पण स्टुडिओ बळकवायचं कसं, हे याच्या 24 तास कार्यक्रम। आणि आज तो संकाळी तो संजय राजाराम राऊत म्हणतो की गुजरातवर प्रेम, अरे तुझा मालक ज्या मातोश्रीमध्ये राहतो, ज्या सुट्ट्यांवर जातो, आता लंडनची सुट्टी, हे कुठल्या गुजराती व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले हे जाहीर करावं, नाही तर मी घेतो। इंडियाची जी जी बैठक हयातलं होते तो कुठला गुजराती व्यापारी बिल्डर पैसे देतोय हे अगर ह्यांनी सांगितलं नाही तर चला आम्ही जाहीर करतो। आणि तुझ्यामध्ये एवढीच भारताची आणि देशाची एवढी फुटफुटी आहे ना, चल त्या इंडियाच्या बैठकीच्या सुरू होण्या अगोदर सगळ्या त्या प्रमुख नेत्यांच्या हाती भारत मातेचं पूजन करून दाखव। सर, त्याचं पण म्हणते माझ्या नादाला लागू नका, अंगावर कपडे राहू देणार नाही। कोण म्हणत? संजय राऊत यांनी म्हणते। अरे स्वतः नागडा माणूस आहे, स्वतः नागडा आहे, हा तू कसे त्या डॉक्टर बाईला काय काय म्हणायचा, ह्याची काय चरित्र आहे, स्वतः मुंबई एवर शक्ती कपूर म्हणून बनून फिरतो आणि आम्हा लोकांना हे करतो, जो काय यंत्रणेला दिवस रात्र जो धमक्या देतोय, 2024 नरेंद्र मोदीजींचंच सरकार येणार आणि हा आतमध्ये जाणार, कारण ह्यांनी जे काय लोकांचे पैसे खाल्ले आहेत ना, तू कितीही यंत्रणेला घाबरायला प्रयत्न कर, तुझं काय वाचणं नाही रे बाबा, तू आणि तुझ्या मालकाचा मुलगा एकत्र त्या आर्थर रोड जेलमध्ये नाही एक दुसऱ्याबरोबर गोट्या खेळत बसलात ना, तर बघ माझं नाव काय। ते म्हणतात की राज्यात सत्ता परिवर्तन होईल, तुम्ही जे म्हणताय त्याच्या उलट म्हणताय 2024। अरे बाबा, त्याचे सत्ता परिवर्तन तो हे सरकार आल्यापासून बोलतोय, फेब्रुवारीला बोललोय सरकार पडणार, मार्चला नंतर मार्चची तारीख आली, आता एप्रिलची तारीख आली ना, त्याच्यामध्ये यांनी किती लग्न केलं ह्यालाच माहिती आहे, हां म्हणून ह्याला सांग की आमचं सरकार आहे तिथे जाणार, पण तू भांडुपला किती दिवस तुझ्या घरामध्ये राहशील हा पहिला बघायला पाहिजे। एकनाथ शिंदेंची स्तुती करावी लागते देवेंद्र फडणवीसांना, त्यामुळे नेमकी पोटदुखी कुणाच्या पोटामध्ये आहे ते कळत आहे असं सुद्धा टोला लगावते। अरे एकनाथ शिंदे साहेब कौतुकास्पद पात्र आहेत म्हणून आम्ही त्यांचं कौतुक करणार, आता तू आणि तुझा मालक शिवाय देण्याचा पात्र आहेस म्हणून तुला शिवाच खायला लागतंय, आणि आता तुला संतोष बांगर उद्धव ठाकरेला फार वाईट वाटतायत, आमदार संतोष बांगर, जेव्हा संतोष बांगर त्यांच्याबरोबर असताना जेव्हा राणेंना शिवाय घालायचे तेव्हा संतोष बांगर फार चांगला होता, निष्ठावान शिवसैनिक होता, आणि आता त्याला अचानक मटका किंग झाला, म्हणजे मटक्याचे हप्ते मातोश्रीला द्यायला बंद झाले म्हणून आता संतोष बांगर वाईट झाला का? म्हणजे हे सामान्य शिवसैनिकांनी लक्षात ठेवावं, जो पहिला राणेंना शिवाय द्यायचा तो निष्ठावान, आता उद्धव ठाकरेच्या विरोधात गेला म्हणून त्याचे मटके बाहेर निघाले, आणि सतरंज्या उचलण्याची भाषा करत असताना स्टेजवर कोण बसलेलं? सुषमा अंधारे, ती कोण? चतुर्वेदी बाई, हे फार निष्ठावान शिवसैनिक आहेत हो, एकदम निष्ठावान आहे, ह्याची जेव्हा सत्ता होती त्याच्यामध्ये एक सुभाष देसाई आणि अनिल परब सोडला तर बाहेर सगळे बाहेरचे मंत्री होते, अब्दुल सत्तार होते, उदय सामंत होते, मग का तेव्हा निष्ठावान शिवसैनिकांना पदं दिली नाहीत, मंत्रीपदं दिली नाहीत? सर, सामना अग्रलेखात असं देखील म्हटलं गेलं की भाजपच्या पलंगावर गेल्यापासून अजित पवारांना वेळ लागलेला, भाजपच्या पलंगावर अजित पवार गेले, आता कोण कोणाच्या पलंगावर झोपतं हे बघण्याच्या घाणेरडी वृत्तीच तर संजय राजाराम राऊतची आहे ना, म्हणून तर त्याला शक्ती कपूर म्हटलं मी, दुसऱ्यांच्या घरामध्ये काय बारसे होतात, दुसऱ्यांच्या घरामध्ये त्यांच्या महिला त्यांच्या बायका काय साड्या घालतात, ही याची वृत्ती आहे,
म्हणून तर त्या डॉक्टर महिलाला त्रास देतोय. म्हणून आता पण सुजित पाटकर जो आतमध्ये आहे त्याच्या घरामध्ये काय होत असेल या संजय राजाराम राऊतला चांगलं माहिती असेल. ज्यांनी विकासाच्या नावाने भाजप सोबत येणं पसंत केलं त्यांच्यावर पण टीका केली. म्हणत आहेत की असं करणं म्हणजे भारतीय जनता पार्टीची गुलामगिरी करण्याचं. मी तुला तेच बोललो ना, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हिंदुत्वाचा सूर्य जे पिसाळ म्हणजे हा संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आमचं केंद्रचं सरकार हे विकास करते हे ह्याला कोणा भगवत नाही. 14 पर्यंत हे आमच्या मांडीला मांडी लावून होते, नंतर ह्यांचं राजकीय धर्मांतर 19 झालं, नंतर ह्या लोकांना आता मोदीजींबद्दल सगळंच वाईट वाटायला लागलं. म्हणून हे कितीही यांनी यंत्रणेला घाबरवलं, यंत्रणेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे 2024 मोदीजीच येणार आणि हा ह्याचा मालक ह्याचा मालकाचा मुलगा कसे आतमध्ये चक्की पिसतात हे महाराष्ट्र बघे. सर, भाजपच्या देशप्रेमावर देखील उद्धव ठाकरे टीका करतात, ते म्हणतात पाकिस्तानचं मोदींचं स्टेडियम हे कसलं देशप्रेम. देशभक्तीची सर्टिफिकेट कोण देत आहे आम्हाला? उद्धव ठाकरे. ज्याचा स्वतः तो धर्मांतर झालेला आहे, सुनता करून त्याचा लव्ह जिहाद करून टाकला आहे, त्याला आजकाल तो आता फक्त टोपी घालायच्यात राहिलाय आणि मुल्ला स्वतःला बोलायच्यात राहिलाय. त्यांनी आम्हा लोकांना देशभक्तीचे सर्टिफिकेट देऊ नये. आमच्या भारतीय जनता पक्ष हे किती देशभक्त आहेत ना, हे कधी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना विचारलं असतं ना, त्यांनी चांगलं त्यांच्या भाषेत समजवलं असतं याला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गुजरातमध्ये त्यावर देखील टीका होते. वाईट काय त्याच्यामध्ये? हे नेते आधी महाराष्ट्र मग ह्यांनी गुजरातच्या लोकांचा व्यापाऱ्यांना घेऊन लंडनच्या सुट्ट्या करणं ते ठीक आहे, मग तिथे तेव्हा गुजराती मारवाडी सगळे चालतात, तेव्हा तुमचे सगळे खर्च ते पुरवणार, तुमच्या घरातली AC पण तेच लावणार, तुमच्या मुलाच्या गाडीचं पेट्रोल पण गुजरातीत भरणार आणि मग तुम्हाला कोण गुजरात गेल्यावर मग का झोंबत आहे? मग गुजरातकडून आपलं आयुष्य जगणं बंद करून टाका ना. कोण हड्डी का दुकान ना, ते हड्डीचं दुकानच आहे. सडलेलं वांगं कसं असतं असं वाकडं झालेलं, तेच उद्धव ठाकरे आहे. म्हणून फावड्याने आणि नपुंसकांनी दुसऱ्यांना नावं देऊ नये.